सुपरफास्ट मध्ये आपले स्वागत आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे महिला कैद्याच्या मुक्तीसाठी महाराष्ट्रात आता मिशन मुक्त अभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने खासगी मालकी असलेल्या स्थायी होर्डिंग्सचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे या सर्वेक्षणाद्वारे अवैध होर्डिंग्स बद्दल माहिती मिळेल. यासाठी मनपाद्वारे काही दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आली होती. नागपूरमधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2 वर्षांच्या कालावधीनंतर 7 डिसेंबर पासून नागपुरात होणार आहे. पावसाळी अधिवेशनात त्याची घोषणा झाल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर अधिवेशन नागपुरातच होणार असल्याची चर्चा आहे. अमरावतीचे बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर विधानसभा निवडणुकीत 28 लाखांपेक्षा जास्त खर्च करण्याचा आरोप जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख सुनील खराटे यांनी केला व त्यांचं आमदार पद रद्द करण्याची याचिका नागपूर न्यायालयात दाखल केली. यावर उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले. खर्चाचा हिशोब ऑलरेडी आम्ही दिलेला आहे आणि जो इलेक्शनचा जो प्रशासक इथे येतो त्यांनी ज्या पद्धतीने इलेक्शन केले होते की मी एका सार्वजनिक प्रोग्राममध्ये गेलो आणि त्याचा खर्च सुद्धा माझ्यावर लावला, त्याच्यामुळं माझ्या खर्चाचं त्यांनी जे टोटल मारले ते जास्त मारले पण ते चुकीची आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पूर्ण मी हायकोर्टाला सुद्धा देणार आहे, इलेक्शन आयोगाला सुद्धा देणार आहे. पण कुठल्याही प्रकारची मला नोटीस आली नाही आहे, कुठल्याही प्रकारचं मला विचारणा झाली नाही आहे. जेव्हा विचारणा होईल कायदेशीर मी त्याचा जबाब देणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही इलेक्शन आयोगाचं उल्लंघन करून मी इलेक्शन लढलो नाही आहे. पूर्ण इलेक्शनच्या कायद्यामध्ये जे नियमानुसार आहे त्याप्रमाणेच मी इलेक्शन लढलो आणि त्या पद्धतीनं मी माझ्या खर्चाचा हिशोब दिला. आणि आज अनिल परब जे आहे ते जरूर शिवसेनेचे वकील आहे आणि आज परिवहन मंत्री आहे, पण त्यांनी वकिली सोडली तरी की माझ्या प्रकरणामध्ये जाणून बुजून अनिल परब पूर्ण वकिली कानून कायदे हे अडसुळांना सलामसुला देत आहे आणि कुठेतरी अनिल परब हे अडसुळांचे वकील आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे कटस्थान चालू आहे. याच्यावर मी जे की कायदेशीर आहे ते पूर्ण मी त्याला उत्तर देणार आहे. नागपुरातील महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनतर्फे मंगळवारी मिशन साहसी संचालित करण्यात आले. त्या दरम्यान शहरातील महिलांना स्वसंरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. 12 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या यश लॉन्स परिसरात एका तरुणाने आपल्या 3 साथीदारांसोबत एका अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार करून तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक असून पुणे पोलिसांनी त्याला अन्य 3 आरोपींसह अटक केली आहे. काल आपले जे मृतक आहेत ते आपले फ्रेंड बरोबर आणि एक नातेवाईक बरोबर काल 5 वाजता कबड्डीचे सरावसाठी यश लॉनच्या बाजूला ते सगळे जमलेले होती. तिथे त्याच्या पूर्वीच्या ओळखच्या नातेवाईक 2 मित्राबरोबर आला आणि त्यांनी तिथे त्याला बाजूला घेऊन त्याचा मर्डर केला. दुर्दैवी मृत्यू तिथे झाली. त्याच्यानंतर आपल्याला कळला की ते 3 लोक आले होते, त्याच्याशिवाय आणखी एक आरोपी आहेत ते साईडला बसलेला होता. आम्ही पोलिसांनी तातडीने घटनास्थळ दाखल झाले आणि FIR घेतली. FIR नंतर आपण आरोपीचा शोध घेतलेला आहे. 4 आरोपी आपण अरेस्ट केलेले आतापर्यंत ताब्यातला घेतलेले आहेत. पुढील तपास चालू आहेत आणि प्रथमदर्शी ते एकतर्फी प्रेम म्हणून हे घटना दिसून येत आहेत आणि त्या स्पॉटवर आपले काही मतलब घटना घडण्याचे 10 मिनिट आधी पण तिथून पोलीस मोबाईल पण 2 वेळा ते पेट्रोलिंग करून गेलेली होती आणि बाकी पुढील तपास चालू नाही. ते मुला 5 वर्ष आधी ते आता मृतक मुलीच्या बाजूला राहिला होता, त्याचा नातेवाईक होता आणि त्यांच्या असा जे काही आहे ते एकतर्फी प्रेमचं प्रकरण आहे. ते पुढील तपासामध्ये सगळे डिटेल कळेल. नाही ते मित्राबरोबर आलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहेत आणि प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे. पण एकदा कस्टडी घेतल्यानंतर आपल्याला डिटेल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट कळेल. नाही पैकी कोणाच्या गुन्हेगारीपासून मी आत्तापर्यंत आपल्याकडे समोर आलेले नाही. नाही हां 2-3 दिवस आधी ते त्यापैकी एक मुलांनी रेकी करून गेलेले असा प्राथमिक माहिती आहेत पण ते आपल्याला नंतर कळेल. नाही तो नकली फायरआर्म होता, ते घाबरण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला होता की ते बाकीच्या मुलीला सांगितलं की आम्ही त्याचा वापर करू म्हणून घाबरण्यासाठी होता फायरआर्म. महिला आता महाराष्ट्रात इतकी असुरक्षित झाली आहे की तिला एकटीला घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आले असता मांडले.
तसेच सुप्रियाताई सुळे यांना माझ्या काळात रस्त्याचे खड्डे बरोबर दिसत होते, तर आता मुलींवर होणारे अत्याचार दिसत नाही का असाही टोला त्यांनी यावेळी मारला. पूर्ण रसात आला काय, घरातल्या कोणाचंही बरोबर घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही आहे. तर या स्थितीवर सुप्रियाताई का बोलत नाही आहे? सुप्रियाताईचा अर्थ असा की त्या महिलांचं महिला आहेत, अतिशय सहृदय महिला आहेत. त्यांना जसे माझ्या काळामध्ये आता दिसत नाहीत, माझ्या काळामध्ये रस्त्याचे खड्डे दिसायचे आणि त्या सेल्फी काढायच्या, तर त्यांना हे सगळे बलात्कार आणि कोयत्याने वार करणं दिसत नाही आहे का? निलंताई कुठे आहेत? त्या तर महिलांच्या अन्यायावर खूप बोलायच्या. त्या विद्याताई चव्हाण कुठे आहेत? अक्षरशः सत्तेसाठी केवढी केवढी ॲडजस्टमेंट करायची, महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा ॲडजस्टमेंट करायची. पुणे येथील 14 वर्षीय कबड्डीपटूवर कोयत्याने वार करत तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी व महिला प्राध्यापकांनी तीव्र शब्दात निषेध केला व वारंवार अशा घटना घडू नये यासाठी कडक कायद्याची गरज असल्याचं मत विद्यार्थिनी व प्राध्यापकांकडून व्यक्त करण्यात आलं. या घटनेचा मी अतिशय तीव्र निषेध करते, कारण आज पालक म्हणून सुद्धा माझ्या मुलीला किंवा माझ्या आजूबाजूच्या ज्या मुली असतील त्यांना बाहेर पाठवण्यास माझा देखील एक मन धजावत नाही. जर आपण असं म्हणतो की सुशिक्षित लोकच जास्त ॲबॉर्शन करतात किंवा गर्भ लिंगाचं हे करून मुलींचे मुली नकोशा त्यांना असं वाटतात, तर याला कारण काय? कारण सुशिक्षित पालकांनाच याच्याविषयी खूप मोठी भीती निर्माण होते. कारण का की जर मुलगी जन्माला आली आणि ती मुलगी जन्माला येऊन आपण तिला वाढवू पण ती आज सुरक्षित आहे का समाजामध्ये, तर समाजाने याचं कुठेतरी एक चिंतन केलं पाहिजे. मी निकिता वाविस्कर, आम्ही आता जस्ट श्री जागर हा प्रोग्राम आम्ही करून स्मार्ट क्लासरूमच्या बाहेर आलेलो आहे. सगळ्यात पहिले माझा हा प्रश्न आहे की मुलांनाच मुलींनाच सांगितलं जातं की असं राहा तसं राहा, मुलांना का नाही सांगितलं जात की तुम्ही पण मुलींचा आदर केला पाहिजे. आताच मगाशी मी म्हटली की आम्ही स्त्री शक्ती जागरचा प्रोग्राम करून आता जस्ट बाहेर आलेलो आहे, तर मग मुलींनाच का असं म्हटलं जातं की तुम्ही असे राहा तसे राहा, मुलांना का नाही कळवलं जात असं? नमस्कार, मी प्राध्यापक उज्ज्वला पाटील. कालची जी घटना घडली ती अत्यंत दुःखद आणि वाईट आहे. खऱ्या अर्थाने खरंच स्त्री सुरक्षित आहे का? तिला खरंच समाजाकडनं प्रोटेक्शन आहे का? समाजाला पूर्णपणे काळीमा फासणारी ही जी घटना घडलेली आहे, या घटनेचा मी निषेध तीव्रपणे निषेध व्यक्त करते. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा पुन्हा तोच प्रश्न डोळ्यासमोर येतो, खरंच स्त्री सुरक्षित आहे का? आणि स्त्रियांसाठी खरंच ही प्रोटेक्शन मिळते का? हा प्रश्न वारंवार सतावतो. एक दुर्दैवी घटना घडली आणि ती आमच्या सगळ्यांच्या कानावर पडली. अतिशय दुःखद अशी घटना आहे की एक 14 वर्षाची मुलगी ती हिम्मतीने क्रीडा स्पर्धेत कबड्डी ह्या विभागात खेळासाठी गेली, सराव करत होती आणि तिच्यावर म्हणजे अतिशय वाईट पद्धतीने तिच्यावर आरोप करण्यात आला, तिच्यावर हल्ला करण्यात आला. अतिशय दुर्दैवाची घटना आहे. आणि आज म्हणजे आता जे सुरू आहे नवरात्री, आणि नवरात्रीमध्ये आपण नेमकी देवीची पूजा करतो, एका स्त्रीची पूजा करतो, पण महत्त्वाचं म्हणजे जर आपण मूर्तीची पूजा न करता एखाद्या स्त्रीचे तिला सन्मान दिला, जर तिचा सत्कार केला, तर तिच्यावर असे अन्याय होणार नाही. खरं तर सगळेच म्हणतात की मुली हे लहान कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात, मुली हे वेड्या वाकड्या राहतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात, पण खरं म्हणजे बघायला गेलं तर 5 ते 6 वर्षाची मुलगी आणि 14 वर्षाची मुलीला आई साडी कशी नेसवणार हा मोठा प्रश्न आपल्याला आपल्यासमोर आहे. कारण सगळेच म्हणतात की मुलगी ही सगळ्यांना नकोशी असते. कारण का? कारण ती जेव्हा जन्म घेते आधीच ती गर्भात असताना तिच्यावर अत्याचार होतोच, पण ती जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्यासोबत अतिशय दुर्दैवी प्रकारे वाईट प्रकारे तिच्यावर घटना होत असतात. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात आईच्याच डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची घटना घडली असून पोटच्या मुलानेच आईचा अशा प्रकारे निर्घृण खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपी मुलाचा कसून शोध घेत आहेत. आज दिनांक 12/10/21 रोजी सकाळी 8:20 आम्हाला खबर मिळाली की वाणी प्लॉट बार्शी येथे मेन बॉडी आहे महिलेची. ती महिलेची बॉडी माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमच्या स्टाफसाठी रवाना बघितलं की बॉडी 1-2-3 दिवसापासून पडलेली दिसत होती, वास येत होता, महिलेची आहे. चौकशी केली
तिवारी ही रुक्मिणी नागनाथ पावडे यांची होती, वय 45. त्यांच्या घरामध्ये नेहमी भांडण असल्यानं ती पतीपासून त्यांचा मुलगा श्रीराम होते वेगळे राहत होते आणि त्यांचा दुसरा एक मुलगा लक्ष्मण आणि वडीलही वेगळे राहत होते. त्या दोघांच्यामध्ये मुलाच्यात आणि आईच्यात नेहमी भांडणं होत असत. त्यामुळं त्या दोघांच्या भांडणामुळंच ते मुलांनीच आईला मारला असावा असा आम्हाला संशय वाटला. चौकशी मिळेल आम्ही त्याप्रमाणे क्रिया दाखल केलेली आहे, तपास चालू आहे. याबाबत घटनास्थळी माननीय SDPO सर यांनी व्हिजिट दिली, मार्गदर्शन केलेले आहे. करमाळ श्री हिरे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच ॲडिशनल SP सर आणि माननीय SPSO यांनी जर आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शन करून आम्ही याबाबत तपास करीत आहोत. सुद्धा आम्ही याचा तपास करत आहोत. याबद्दल एक टीम आम्ही मुंबईला पाठवलेली आहे. खात्री झाल्यानंतर आम्ही यामध्ये आरोपी अटक करीत आहोत. तपास चालू. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका महिला डॉक्टरसह 5 जणांच्या टोळीला लासलगाव पोलिसांनी अटक केली असून पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 500 रुपयांच्या 291 बनावट नोटा जप्त केल्या असून या संदर्भात पुढील तपास सुरू आहे. लासलगाव परिसरामध्ये बनावट चलनी नोटांची टोळी सक्रिय झाली आहे अशी गोपनीय माहिती भेटली होती. मान्य पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, मान्य अपर पोलीस अधीक्षक माधुरी गांगणे मॅडम, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती काढून मोहन बाबूराव पाटील व डॉक्टर प्रतिभा बाबूराव घाया हे लासलगाव परिसरामध्ये चलनी नोटांचा व्यवहार करणार आहे अशी माहिती भेटल्याने तिथे त्यांच्या घरी झडती घेतली. त्यांच्या घर झडतीवरून असे निष्पन्न झाले की विठ्ठल चंपालाल नाभरिया राहणार कृषीनगर कोटमगाव या व्यक्तीकडून त्यांना 500 नोट एक प्राप्त झाली होती आणि ते गावात दाखवून गावात व्यवहार करणार होते. जसे विठ्ठल चंपालाल नाभरिया याला ताब्यात घेतले, तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केलेली असता रवींद्र राऊत राहणार पेठ हा लासलगावमध्ये चलनी नोटा घेऊन येणार आहे व आज संध्याकाळी त्यांचा व्यवहार करणार आहे. त्या पद्धतीने सापळा रचून जसा रवींद्र राऊत हा विंचूर चौपुली इथे SBI बँकच्या ATM समोर आला, तिथे सापळा रचून पंचांसमक्ष त्याच्याकडून 1,45,500 रुपये अशा 291 नोटा आम्ही जप्त केलेल्या आहेत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. यवतमाळात ATM कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे उडवणाऱ्या आंतरराज्य टोळीला सायबर सेल पथकाने बिहार राज्यात जाऊन अटक केली. या टोळीकडून सायबर पथकाने ATM तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. जी चोरी करणारी इंटरस्टेट गँग आहे त्याबद्दलची माहिती मी आपल्याला देतो. दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी FIS Solution and Services India Private Limited, लोकप्रतिनिधी श्रीकांत पुरुषोत्तम हिरवे इथे यांनी तक्रार दिली की राळेगाव येथील मुख्य रोड लगत असलेले बँक ऑफ इंडियाचे ATM कोणीतरी अज्ञात दुश्मनांनी ATM मधील CCTV कॅमेरावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने ATM मशीन कापून ATM मधील 8,69,000 रुपये रोख तोडून नेले आहे. या फिर्यादीप्रमाणे रायगाव पोलीस स्टेशनला
अपराध क्रमांक 150/321 319 हा गुन्हा दाखल झाला होता. आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरील आणि परिसरातील वेगवेगळ्या मार्गावरील जवळजवळ 100 किलोमीटर परिसरातील दुकानं, खासगी निवासस्थानं, टोल प्लाझा अशा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक मारुती कंपनीची अर्टिका वाहन संशयास्पद स्थिती मागील 1 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात फिरत असल्याचं निदर्शनास आलं. म्हणजे या सीसीटीव्ही च्या फुटेजच्या माध्यमातून त्या गाडीला पहिल्या निष्पन्न करण्यात आलं. आगार प्रशासनाकडून महिला वाहकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून त्यांना सन्मानजनक वागवले जात नाही, त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. महिला वाहन आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यावर प्रशासनाकडून अधिकच त्रास दिला गेल्याचा आरोप सुद्धा महिला वाहकांनी केला. आम्ही यवतमाळ आगारातील महिला कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून इथे जॉब करत आहे, पण सध्याचे प्रशासन आहे ते आम्हाला पक्षपाती धोरणातून आम्हाला ड्युट्या लावण्यासाठी किंवा अर्ज घेण्यासाठी किंवा आणखी इतर कोणतेही काम आमचे असेल तर पक्षपातीपणातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला समानतेची वागणूक मिळावी डेपोमध्ये. ज्या जे काही कामगार आहे त्यांचं 100% T9 चालवण्यात यावं. लेडीजला ज्या महिला वाहक आहे त्यांना 6 ते 6 याच काळात ड्युटी देण्यात यावी. आणि जे हे प्रशासन टीसीचा वापर करून जे महिला वाहकांना त्रास देत आहे ड्युट्या लावण्याच्या बाबतीत त्यांचा वापर तिथे करण्यात येऊ नये आणि सगळ्यांना समानतेची वागणूक देऊन आमचे जे प्रश्न आहे ज्याच्यामुळे आम्ही आज बसलेलो आहे याच्या पहिले पण आम्ही बरेच निवेदनं दिलेली आहे पण त्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची सोडवणूक आमची करण्यात आलेली नाही आहे. याच्या आधीचं जे निवेदन आम्ही दिलं होतं त्यात विभागीय अधिकारी जे होते त्यांच्याशी मीटिंग होऊन आमचे जे काही मुद्दे आहेत ते 1 तारखेपर्यंत सोडवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यामुळे आम्ही आमचं उपोषण मागे घेतलेलं होतं, परंतु 1 तारखेपासून आम्हाला जास्त प्रमाणात त्रास देण्यात आला आणि आज आम्ही म्हणजे महिलांचा जो सण आहे नवरात्रीचा आज या त्रासाला कंटाळून आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो. आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की आमचे जे मुद्दे आहेत ते निकाली काढावे आणि आम्हाला समानतेची बाब. काय नाव आपलं? सोनाली राऊत. बोदवड पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी रेतीच्या हप्त्यावरून दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण व शिवीगाळ केल्याने बोदवड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काल रात्री 8:30 इथे एक आपला कार्यकर्ता आहे सईद भाऊ डॉन जे आहे त्यांच्या समाजाचा नात्यातला एक पुरगा आहे त्याला PI साहेबांनी बोलून घेतलं. त्या सांगितलं ते काय असं त्याच्या म्हणण्यानुसार तो जे सांगतोय मला ते की मला बोलून घेतलं मला रेतीच्या गाड्यांचे हप्ते लागतील आणि आताच्या आता ते बदल्या गाडामध्ये तू काहीतरी इतके रुपये दिले पाहिजे तू इतकेच रुपये दिले बाकी रुपये तू खाल्ले असं काहीतरी परस्पर त्यांचा दोघांचा वाद झाला. त्या वादाचं पर्यावसन नंतर असं झालं की त्यांनी त्याला मारहाण केली. मारहाण केल्यावर गावात नगराध्यक्षपती जे आहे ते भगवान ते केले काय प्रकार आहे त्यांच्याशी उज्जत घातली अति अश्लील भाषेमध्ये ते प्रयोग करता प्रत्येकाला घाणेरड्या घाणेरड्या वैयक्तिक कौटुंबिक याच्यातून घरातील लोकांवर शिवीगाळ करता. याच्यापूर्वी अशाच प्रकारची अनेक तक्रारी SP साहेबांकडे मी केलेल्या आहे. मी स्वतः केलेल्या आहे. अरे का मधल्या काळात माडी महिलेला मारहाण केली होती. पत्रकार 2-3 पत्रकार धक्काबुक्की करून मारहाण केली. त्याच्यानंतर काय स्वीपरच्या कानाखाली लावली. अनेक विषय जे कायद्याच्या चकोरीत न राहता कायद्याच्या चकोरीच्या बाहेर पडून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे प्रत्येकाला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न गायकवाड साहेब करत असतात. माझं नाव आहे शेख अमीन शेख मिश्रो. मी जलचक्र तांड्याचा राहणार आहे. राहुल गायकवाड साहेबांनी यांनी माझ्या शेतात येऊन माझ्या शेताचा रस्ता बंद करून आणि मला धमकी शिवगाळ केली आणि 50 सेंटर मारण्याची धमकी दिली आणि जीवाने ठार मारतो म्हणून अशी जीवाची अशी धमकी दिली. आणि साहेब माझं 7.5 एकर शेत पडी काय फक्त गायकवाड साहेबामुळे आणि माझ्या घरामध्ये 30 लोकांचं कुटुंब आहे. आता त्या लोकांचा पालनपोषण मी कसा करावा? श्रेयवादाच्या लढाईवरून घाटकोपरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आलेली बेस्ट बसची फेरी शिवसेनेतर्फे रद्द करण्यात आली, मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. आज घाटकोपर पश्चिम येथे अमृतनगर ते घाटकोपर स्टेशन या रूटवर 416 नंबरची बस सुरू करण्यात आली होती. त्यासाठी आम्ही स्वतः आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. ती बस काल सुरूही झाली परंतु आज अचानक बंद झाली आणि ज्याची चौकशी केली आम्ही ज्यावेळेस माहिती घेण्यासाठी आम्ही जेव्हा डेपोमध्ये गेलो
तेव्हा आम्हाला असं कळलं की शिवसेनेच्या एका ज्येष्ठ लोकप्रतिनिधीने हे बस बंद करा, जोपर्यंत मी उद्घाटन करत नाही तोपर्यंत बस चालू करू नका असं खालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला. त्यानंतर आम्ही दोन्ही पक्षाचे पदाधिकारी डेपोमध्ये जाऊन बसलो आणि सांगितलं की जोपर्यंत ही बस तुम्ही चालू करत नाही या बसमध्ये बसल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आणि त्यांनी ताबडतोब जे 5 तास आम्ही त्या ठिकाणी टिया मांडून बसलो होतो, परंतु जेव्हा अधिकाऱ्यांनी आपसात चर्चा केली त्यांच्या लक्षात आलं की बस चालू केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि मग त्या ठिकाणी आम्ही बसमध्ये बसूनच बाहेर पडलो. घाटकोपरवासियांना अमृतनगर ते स्टेशनमध्ये जो मार्ग आहे 416 नंबर, ही बस पुन्हा सुरू झालेली आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपण या बसचा या सेवेचा उपयोग करा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी म्हटले की महात्मा गांधींच्या विनंतीवरून सावरकरांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते. याच्यावर टीका करत काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी राजनाथ सिंग यांना हे विधान चुकीचे आणि हास्यास्पद असून त्यांना इतिहास वाचा असे देखील सांगितले. अरे राजनाथ सिंग, महात्मा गांधीला साम्राज्य करते जगावर राज्य करणारे, ज्यांचा साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे इंग्रज जिंकू शकले नाही, तुम्ही कशाला त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करता किंवा खोटं ठरवण्याचा प्रयत्न करता किंवा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करता? अहो, महात्मा गांधींच्या सत्याच्या तत्वज्ञानात, अहिंसाच्या तत्वज्ञानात शरण जाण्यामध्येच सत्य आहे, कारण तिथेच राम आहे आणि तिथेच धर्म आहे. तुम्ही इतक्या हास्यास्पद गोष्टी करता की असं वाटायला लागतं की ज्या मोदींजवळ जगामध्ये डिजिटल कॅमेरा नव्हता तेव्हा त्यांनी डिजिटल कॅमेरानी फोटो काढला होता, जगामध्ये ईमेल नव्हता त्यांनी तेव्हा ईमेल वापरला होता. त्याचप्रमाणे कदाचित मोदीजींच्याच मोबाईलवरनं गांधी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील की तुम्ही माफी मागा. कारण सत्य हे आहे की महात्मा गांधी भारतामध्ये 1915 साली आले 9 जानेवारी, आणि सावरकरांनी पहिली माफी 1911 साली मागितली होती. त्यामुळे थोडासा इतिहास वाचा. आणि जे चुकीचं आहे, जे चुकीचं तत्वज्ञान आहे तुमचं आरएसएसचं, त्याच्या मागे गेल्यामुळे आपली काय अवस्था होऊ शकते याची जाणीव करून घ्या. कुर्लामधील नेहरू नगरच्या धम्म सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी जवळपास 20 ते 25 वाहनांना अचानक आग लागली असून आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 16 अग्निशमन दल आणि 18 पाण्याचे टँकर त्वरित घटनास्थळी घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. अतिवृष्टीचा परिणाम सध्या भाजी मंडईमध्ये पाहायला मिळतोय. सर्वच भाज्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसत असली तरी टोमॅटो उत्पादकांना चांगला दर मिळत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. काय झालं, अतिवृष्टीमुळे काय झालं, शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं. हां, त्याच्यामुळे आता काय झालं, जिथं 100 कॅरेटची आवक यायची तिथं आता 25 कॅरेटची आवक यायला लागली, 30 कॅरेटची आवक लागली. आवक कमी झाल्यामुळं थोडंसं शेतकऱ्याला दिलासा ह्याचा भेटला की एक ठोकमध्ये जर कॅरेट धरलं तर ते 1000 रुपये, 1100 रुपये, 900 रुपयापासून कॅरेट चालू. तर सर्वसामान्य लोकांना थोडी झळ बसन, परंतु शेतकऱ्यासाठी थोडंसं एक दिलासादायक वातावरणच म्हणायचं. हां, थोडंसं काही सामान्य लोकांना थोडा त्रास होईल, परंतु शेतकऱ्यासाठी थोडंसं एक आनंदाची बातमी सांगतो की त्यांना त्यांची दसरा दिवाळी गोड जाणार आहे. त्यांची दसरा दिवाळी गोड व्हायला लागली शेतकऱ्याची. सर्वसामान्य माणसाला थोडी झळ बसती, परंतु शेतकऱ्यात थोडंसं आनंदाचं वातावरण आहे की त्यांचं जे 100-150 रुपयाला एक महिन्यापूर्वी असं वातावरण होतं, हां, की शेतकऱ्यांनी टोटल शेतीचा माल उचलून स्वतः खर्चाने बांधावर आणून फेकला. गाव माळापुरी आहे आमचं. शेतमालाला भाव आता आत्ताशी कुठं शिकायचा दिलासादायक भाव भेटला असा हे 2-4 दिवसानंतर. नंतर भावच नव्हता, कारण का की प्रत्येक मालाची किंमत इतकी होती की ते रिक्षालासुद्धा पुरत नाही आहे आणण्यासाठी, मार्केटला आणण्यासाठी. कारण टॅमॅटो जर नेलं मार्केटला तरी 60 रुपये दराने टॅमॅटो विकत होतं, 60 रुपये प्रति कॅरेट विकायचं, आणि इथं 2-3 रुपये ह्या प्रतिदाराने विकत होतं. आता ह्या 4 दिवसांनंतरच थोडाफार दिलासा भेटला, कारण हे पावसाने मला सगळे पिकं इतकी नुकसान झाली की बांधावर फेकण्याची वेळ आली आम्हाला. अक्षरशः आम्ही काही पिकं असे की बांधावर टाकले तर त्याला फूल काही राहिलं नाही, काही असं म्हणजे बिलकुलच माल सडून गेला सगळा. आता हे 4 दिवसात हे 50 ते 60 रुपये किलोच्या दराने टमॅटो विकायला लागलेत, आणि गवार 150 ते 200 रुपये किलोच्या दराने विकायली. भाजप नेत्या पंकजा मुंडे व त्यांच्या भगिनी तसेच बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहेत.
तब्बल 2 वर्षांनंतर मंदिरे सुरू करण्यात आली असून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पाथर्डी तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मोठा देवी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. खरं पाहिलं तर पारंपरिक पद्धतीचे सर्व कार्यक्रमांना प्रशासनाने खूप नियमामध्ये आम्हाला हे केलं. गावामध्ये जी मूर्तीची मिरवणूक असते आयंबेची, ती 4-5 ट्रस्टींच्या उपस्थितीत झाली. गावकऱ्यांनी तिला सर्व शासकीय नियमांचंच पालन करत कुठल्या प्रकारची गर्दी किंवा अनुचित प्रकारचे ते झालं नाही. उद्या कावडीचं पाणी जे असणार आहे ते अतिशय मूर्तीला कुठल्या प्रकारे त्याला काही होणार नाही अशा सर्व निकषांचा पालन करीत विश्वस्त मंडळ शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहून करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ही सगळं काळजी घेत आहोत. गौरीचे आगमन झाले की घरात वेगळीच रौनक असते. वर्ध्यात काही घरी नवरात्रीतही ज्येष्ठ गौरीचे 2 दिवसांपासून आगमन झाले आहे आणि आज त्यांचे आदरातिथ्य करत भजन पूजनाचा कार्यक्रम करून निरोप दिला जाणार आहे. परंपरेनुसार गौरीचे आगमन झाल्यावर तिच्या आदरातिथ्यासाठी घरातील मंडळी कामी असतात. माझं नाव प्रभाकर निळकंठराव ठाकरे. माझ्याकडे 180 वर्षापासून महालक्ष्मी स्थापना होत असते. आपल्याकडलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडच्या महालक्ष्मी बसलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या महालक्ष्म्या इतके म्हणजे पेटी जात असल्यामुळे लोक दर्शनाकरता फार दुरुदुरून येतात. आणि मागच्या वर्षी फक्त कोविडमुळे लोक कमी आले होते दर्शनाकरता, ह्यावर्षी लोकांनी पुष्कळ साथ दिली, दर्शन पुष्कळ लोकांनी घेतलं. त्याचप्रमाणे लोकांची आस्था ह्या महालक्ष्म्यावर असल्यामुळे न बोलावता सुद्धा लोक येतात आपल्याकडे महालक्ष्म्याला. ह्यावर्षी 250 लोकांनी आपल्याकडे दर्शन घेतलं आहे. ह्या मार्शात तसेच काही लोक असं म्हणतात की नवसाला पावतात. काही लोकांनी जे नवस केले त्या नवसाला त्यांनी म्हणजे त्यांना त्याचा प्रचिती आली आहे त्या महालक्ष्मीची, तर त्याप्रमाणे लोक त्या महालक्ष्मीवर लोक हे सुरू करतात. तर आज महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKP News. नमस्कार.